हेलो दोस्तों, आज का जो टॉपिक आहे तो खूप छोटा आहे पर खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे का आपण एज कॅल्क्युलेशन कशी करू शकता, म्हणजे आपण किती वर्षाचे झालेले हे आपण कसं माहीत करू शकता। ज्याच्यासाठी सर्वात पहिले आपण स्टार्टमध्ये जाऊन कॅल्क्युलेटर सुरू करू, आणि कॅल्क्युलेटर सुरू केल्यानंतर बघा, मी डेट कॅल्क्युलेशन ऑलरेडी तो ओपन केलेलं आहे। तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये जर असं दिसत नसेल तो तुम्ही व्ह्यू टॅबमध्ये जाऊन डेट कॅल्क्युलेशनवर क्लिक करू शकता किंवा शॉर्टकट कंट्रोल प्लस ई बटन दाबू शकता। डेट कॅल्क्युलेशन सुरू केल्यानंतर बघा, याचे दोन ऑप्शन आहे, एक फ्रॉम आणि एक टू। फ्रॉममध्ये आपल्याला टाईप करणे आपले डेट ऑफ बर्थ, आणि टूमध्ये आपल्याला आजची तारीख टाईप करणे। तो बघा, आजची तारीख याच्यामध्ये बरोबर आलेली आहे, 23 तारीख, 4वा महिना, 2020। आता इथं मी काय करतो, फ्रॉममध्ये माझी डेट ऑफ बर्थ टाईप करतो, 5 मार्च म्हणजे मी 3 टाईप करतो, आणि जे वर्ष, इथं आपल्याला बॅग एस्केप बटन दाबायची गरज नाही, डायरेक्ट मी वर्ष टाईप करतो, 1994। बघा, डेट ऑफ बर्थ टाईप केल्यानंतर टूमध्ये मला काही लिहायची गरज नाही, कारण की टूमध्ये ऑलरेडी आजची तारीख आलेली आहे। आता फक्त मी कॅल्क्युलेट बटनावर क्लिक करणार। बघा, फक्त आपण किती वर्षाचे झालेले तो नाही, अजून खूप सारी माहिती तो आपल्यासमोर येणार आहे। बघा, आता कॅल्क्युलेट, तो इथे रिझल्ट आलेला आहे का, मी टोटल 25 वर्षाचं झालो, 11 महिने पण झालेले वरती, आता 2 हप्ते आणि 6 दिवस, आणि टोटल रिझल्ट जर बघितला आपण तो बघा, मी टोटल झालो 9487 दिवसाचा मी टोटल झालेलो आहे। तो बघा, काही सेकंदात आपण काय करू शकता, आपली एज कॅल्क्युलेट करू शकता कॅल्क्युलेटरची मदतीने। हा व्हिडिओ खूप छान आहे, तुम्हाला आवडला असेल याला एक लाईक करा।